राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. शासन निर्णय महिला व बालविकास विभाग दिनांक 28 जून 2024 नुसार या योजनेसाठी अर्ज गोळा करणे, अर्जांची छाननी करणे यासाठीची कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आलेली आहे आणि ही कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. पात्र महिलांना यामध्ये अर्ज दाखल करता येतील. पात्रता अपात्रता याबाबतचे सर्व निकष या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहेत. त्याशिवाय अर्ज करण्याची कार्यपद्धती जी अत्यंत सोपी आहे. ज्याला कोणाला ऑनलाईन अर्ज करता येईल त्याला ऑनलाईन अर्ज करणे शक्य असेल त्याला ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्याला ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसेल त्याला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येणार आहे. हा अर्ज करण्यासाठी कुठलेही शुल्क लागणार नाही. ही अर्ज करण्याची कार्यवाही संपूर्णतः विनामूल्य करण्यात येत आहे. सर्व बहिणींना मी शासनाच्या वतीने असे आवाहन करतो की ज्या बहिणी यामध्ये पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज विहित पद्धतीमार्फत दाखल करावा. मी याद्वारे अशीही विनंती करतो की हे अर्ज दाखल करण्यासाठी पुरेशी मुदत आहे. हे अर्ज दाखल करताना गडबड करू नये. हे अर्ज दाखल करणे आणि त्याच्यावर कारवाई करणे ही कारवाई अत्यंत पारदर्शक आहे. त्यामुळे याबाबत विश्वास ठेवावा आणि आपले अर्ज दाखल करावेत. माझी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अंमलबजावणी करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा अशी मी विनंती आपणास शासनाच्या वतीने करत आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.